हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. घरचे घरी ढोकळा कसा बनवायचा ते शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा रवा घ्यायचा, त्यामध्ये एक छोटी वाटी बेसन घालायची, त्यामध्ये एक छोटा चम्मच दही छान मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून एकदम छान, एक वाटी पाणी घातली की एकदम छान मिक्स होतं. बघा, छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याला झाकून ठेवून द्यायचं. 2-3 हिरवी मिरची, कोथिंबीर छान बारीक कट करून घ्यायचं. हळदी पावडर, कट केलेली कोथिंबीर आणि मिरचीचे तुकडे घालून घ्यायचे. छान मिक्स करून घ्यायचं परत. पातेल्यामध्ये पाणी घालून गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि ज्या भांड्यामध्ये आपण करणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं. मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं. तेल लावलेल्या भांड्यामध्ये ओतायचं. बघा, दोन्हीत पण टाकायचं. खूप जाडही नाही आणि पतलेही नाही, मीडियम साईडमध्ये टाकायचं. थोडंसं खाली छानसं प्रेस करून घ्यायचं ज्याच्यामुळे आतमध्ये हवा राहणार नाही. बघा, आपण भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं पण छान तापलं आहे, त्यामध्ये भांडे ठेवून द्यायची. त्यावर छोटंसं प्लेट ठेवायचं झाकून. त्यावर झाकण लावून ठेवून द्यायचं. हे बघा, आपला छान ढोकळा फुगून तयार. 2 मिनिटात ढोकळा होतो. तडका बनवूया. मोहरी घालू. मोहरी फुटल्याच्या नंतर जिरं, त्यानंतर कढीपत्ता. ढोकळ्यावर तडका घालून घेऊ. एकदम सॉफ्ट असा ढोकळा बनून तयार आहे. भेटूया अशाच नवीन छान रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.